जमावबंदी कार्यालयामधील समन्वयकांनी व्हॉट्सअपच्या माध्यमातून तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबळ यांना दिलेल्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ कारवाईसाठी खटाव तालुका तलाठी संघटनेच्या वतीने वडूस तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलेले आहे। राज्यातील तलाठी व्हॉट्सअपच्या ग्रुपवर सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत संगणीकृत सातवारा खाते उतारे शेतकऱ्यांना देण्याबाबत तलाठी संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबळ यांनी माहिती घेण्याविषयी पोस्ट टाकली असता ही पोस्ट पुणे जमावबंदी कार्यालयातील समन्वयक रामदास जगताप यांच्या वाचनामध्ये आली आणि जगताप यांनी एका पोस्टद्वारे अपमानास्पद भाषा वापरली। जगताप यांची बदली करून कारवाई करण्यात यावी याविषयी खटाव तालुक्यातील तलाठी संघटनेच्या वतीने वडूस तहसील कार्यालयामध्ये धरण आंदोलन करून तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले। कारवाई न झाल्यास येत्या 13 ऑक्टोबरपासून राज्यामध्ये कामबंद आंदोलन करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष हनुमंत बाबर यांनी सांगितले। यावेळी कार्याध्यक्ष GS बिडकर, सरचिटणीस SM सत्रे, मंडलाधिकारी खाडे, चाटे, परदेशी बोबडे, JR चव्हाण, BM चक्के, धनंजय भोसले, गणेश राजवाणे, अभय शिंदे, निर्मला ढोके, नूतन देशमुख, महिला तलाठी आदींची उपस्थिती होती।